किशोरी पेडणेकर तसंच रवींद्र वायकर यांच्यावरील कारवाईवरून आता सुधीर मुनगंटीवार आणि किरीट सोमय्या यांनी टीका केली. आपण पाहूया दोघं काय म्हणतात. डरपोक लोक आहे, यांना भीती वाटते की आपलं भिंग फुटलं तर काय होईल. हे तर स्वाभाविक आहे, कर नाही त्याला डर नाही. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा, संविधानावर विश्वास ठेवा. अशा चौकशा तर अनेकांच्या जाग्या भाजपच्याही नेत्यांच्या जाग्या जर केलं नसेल तर भीती कशाची आहे. देवेंद्रजींनाही तुम्ही 160 मध्ये नोटीस पाठवला होता, भिगे का? द्यायचं काही कारण नाही. उद्धव ठाकरे त्या नेत्या महापौर किशोरी पेडणेकर विरोधात कोविड कफनची कमाई बॉडी बॅग घोटाळ्यासाठी गुन्हा दाखल. 1500 रुपयेची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग 6700 रुपये घेतली. मुंबई ते महापौर अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेकच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या संबंधीची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती. आणखीन 3 घोटाळ्यांचा तपास सुरू आहे, त्यावर पण कारवाई होणार. आधी संजय राऊतचे पार्टनर सुधीर पाटकर जेलमध्ये गेले, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखीन 3 नेते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.